छत्रपती संभाजीनगरमधल्या सभेनंतर महाविकास आघाडी आता मुंबईमध्ये आपली वज्रमूठ अधिक घट्ट करणार आहे मुंबईत महाविकास आघाडीकडनं मशाल मोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली आहे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी काँग्रेसकडनं प्रामुख्यानं या मोर्चाचं आयोजन केलं जाणार आहे काल पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत मशाल मोर्चावरती शिक्कामोर्तब झालंय येत्या अकरा एप्रिलला माहीम ते चैत्यभूमी परिसर असा मशाल मोर्चा काढण्याचं महाआघाडीनं निश्चित केलंय या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित असतील याविषयीची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते अधिक माहिती देण्यासाठी निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहेत अनिलेश कालच्या बैठकीत कोणत्या बाबी निश्चित झालेल्या आहेत आणि काँग्रेसच्या मोर्चाला त्यांच्या इतर साथीदारांचा सा पाठिंबा कसा मिळेल नंदा महाविकास आघाडी यासोबतच वेगवेगळ्या राजकीय संघटना यासोबतच सामाजिक संघटना अशा सर्व संघटना एकत्रित येत हा अकरा तारखेला मशाल मोर्चा काढणार आहेत हा मशाल मोर्चा प्रामुख्यानं माहीम ते चैत्यभूमी या परिसरामध्ये निघणार आहे या संपूर्ण तयारीसाठी काल एक महत्वाची बैठक घेण्यात आली होती तर, तर या सगळ्यामध्ये आघाडीवर आहे ती काँग्रेस आहे मुंबई काँग्रेस मुंबई काँग्रेसच्या वतीनं या सर्व संघटनांना निमंत्रित करण्यात आला होता आणि मुंबईतल्या मराठी पत्रकार संघामध्ये एक महत्वाची बैठक पार पडली याच्यामध्ये तुष याच्यामध्ये तुषार गांधींपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि वेगवेगळ्या इतर ज्या संघटना त्या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी होते केवळ ठाकरे गटाचे नेते कालच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत कारण आदित्य ठाकरे यांचा ठाण्यामध्ये मोर्चा होता परंतु आपण या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहू असं आश्वासन ठाकरे गटाच्या वतीनं देखील देण्यात आलेलं आहे एकंदरीतच मागच्या काही दिवसांमध्ये राहुल गांधींची खासदार की जाणं देशातली सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय की काय अशी असलेली परिस्थिती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना एकत्रित करत या महामोर्चा अर्च मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचं पाहायला मिळते काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये एक मोर्चा काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता त्याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आजचा अकरा तारखेचा मशाल मोर्चा पार पडणार आणि त्यासाठी जय तयारी सर्व संघटनांच्या वतीने करण्यात येणार आहे ज्ञानदा धन्यवाद निलेश या सगळ्या माहिती बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट